सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व वाढती रुग्णसंख्या पाहता ज्या खाजगी हॉस्पिटलमध्ये बेडची सुविधा आहे असे खाजगी हॉस्पिटल कोविड नाईन्टीन विषाणूबाधित रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करून घेण्यात येत आहेत उपलब्ध केलेल्या हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना योग्य पद्धतीने दाखल करून घेणे त्या ठिकाणी रुग्णवाहिका तसेच शहवाहिकाची आवश्यकता असल्यास संबंधित शासकीय विभागाशी समन्वय साधून त्यांची पूर्तता करून घेणे हॉस्पिटलमधील रुग्णांच्या तक्रारीचे निराकरण करणे बंधनकारक केले आहे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सात खाजगी हॉस्पिटलकरिता चार पर्यवेक्षीय अधिकारी व चौदा प्रशासकीय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे पर्यवेक्षीय अधिकारी यांना रुग्णांचे प्रवेश व डिस्चार्ज याबाबत पर्यवेक्षण करणे बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम अद्यावत करणे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या अधिक, अधिक रुग्णांना फायदा करून देण्याबाबत कामकाज करणे रुग्णालयाचे प्रशासन व इतर शासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय ठेवणे व सुविधा उपलब्ध करून देणे हे कामकाज करावयाचे आहे प्रशासकीय अधिकारी यांनी रुग्णालयातील बेड संख्येच्या उपलब्धेप्रमाणे रुग्णांना दाखल करून घेतले जाते अगर केस कसे याबाबत तसेच प्रश प्रशासकीय सर्व कामकाज पाहणे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम या प्रणालीमध्ये हॉस्पिटलमध्ये बेड संदर्भातील दैनंदिन माहिती भरण्याचे कामकाज करावयाचे आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ